वातावरण एवढं आनंदी आहे आज. मी या मेळाव्याला आलेलो आहे, मला सर्वांच्या बरोबर सांगून घ्यायचं आहे. शिरेशनी मला आल्यानंतर सांगितलं की आम्ही फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे. मी त्या मनसेच्याही लोकांनी तसंच केलं, रिपाईनेही तसंच केलेलं आहे. आणि सर्व करायचं कशामुळे, आम्हाला मोदी साहेबांशी करायचं. आम्ही हे सर्व जे करतो ते मोदी साहेबांसाठी करतो, म्हणून तुम्हाला काम करायचं ते मोदी साहेबांसाठी करायचं. म्हणून चिंता करू नका, तन मन आणि धनाने सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर आहात असं आम्हाला साकारतील. जी काल मिळवणी मिळालेली पाहिजे का ती मिळून काही लोक मला असं त्या लाईव्ह सांगतो ना, आजकाल लोक मोबाईलचा जमाना लाईव्ह मध्ये दिसतो. अनेक वेगवेगळे चेहरे मला पाहायला मिळाले जे कधी मी हे गेल्या 40 वर्ष पाहिले नाही, ते चेहरे मला काल त्या रॅलीमध्ये दिसले. आणि मनाला असं दुःख होत होतं की ही भीक भीक असली रॅली. जय भवानी जय शिवाजीच्या नावाने जय विकायची आमची रॅली ती पुढे गेली. अरे दरवर्षी हिंदू मनाची रॅली कुठे गेली? सगळे दिसायला लागले. काही चाललंय काय मला हे कळालंच नाही. निष्ठावान कार्यकर्ता असावा. आमच्याकडे मुसलमान बांधव आहेत, ते आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. वेळेनुसार बदलणारे आव्हान आमच्याकडे नको, आम्हाला ती पाहिजे पण नाही. लाचार कशासाठी? म्हणून अनेक वेळेला नेत्याचा मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे, जो रंगा नाही मग तिचे काम करेल. ज्या वाट बघू जी बस तिथे आयला पण टी व्ही आले काय म्हणते. एक आपलं ध्येय आहे, आपलं धोरण आहे. आपण जे करणार आहोत ते मनापासून करणार आहोत. आणि जे मनापासून करत ते त्याची हालत काय होती कालच्या रॅलीमध्ये तुम्हाला माहित नाही काय काय घडलेलं आहे. तो जो काय काढला तो बघ त्याला तुम्हाला लेखन होतो मान्यवर खाली ते पडलं बळीमधून पडलेलं आहे. तुम्हाला माहिती बातम्यातून बाहेर आलेली नाही. जे महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले त्या त्यात पडलं. आज सगळे कार्यकर्त्याचे कॅन्सल झाले. पायाला मार लागला ते पायाला मार लागला म्हणून सगळे 800 कार्यक्रम त्याचे कॅन्सल आहेत. युवा नेतृत्व, अरे या लोकांनी अंगा पाठावर सगळं काठ्या लाठ्या खाल्ल्या, ते आजही दडकावून उभे आहेत. तुम्हाला पायाला मार लागला तर तुमचे कार्यक्रम कॅन्सल होतो. व्हायला व्हा शिवसैनिक तिथून गेला शिरीष गोरळकर ते सोडून. तर आमचे काय कार्यक्रम होते महाराष्ट्रात सगळे कॅन्सल झाले. युवराजांच्या पायाला मार लागलेला. आणि हे आमच्या बरोबर लढणार आहे. दुसरे जे बोलणार होते ते एकमेकांच्या हाताला हात धरून खाली उतरतात. आमचा फोटो तुम्ही पेपरला पाहिलेला आहे. पकडून ठेवतात फेक पकडून पळू नकोस. परंतु तुम्हाला आणखीन सांगतो, ही निवडणूक जसजशी रंगात येईल त्या कामाला अनेक जण मान्यवर आपल्या बरोबर येणार आहे. आणि तुम्हाला माहिती संजय सिरसाट बोलला का ते खरं होत, तो भारता बोलला तर ते खोट राहत. म्हणून ही जी रॅली आपल्याला काढायची मुंबईमध्ये ही जी बैठक बोलवली ही फक्त आपल्याला रॅली काढण्यासाठी. या रॅलीमध्ये आपला दणका ज्याला फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात ते आपल्याला दाखवायचं. आणि आमच्या चर्चा झाल्या, आमच्या सर्व नेत्यांच्या झाल्या, त्या चर्चेमध्ये असं ठरलं की रॅली कशी काढायची. मग उत्साहाच्या भागामध्ये आपण म्हणतो की सकाळी 10 टाइम ते 12 वाजता निघतो. मग काही महाराज असतात तिथे ते काढतात 12 वाजले तरी रॅली अगदी निघाली नाही. कार्यकर्त्याचा अभाव, मग त्यामध्ये अनेकांच्या सूचना घेऊन आता एक ठरलेलं आहे 10 वाजता रॅली काढायची मध्ये काढायची. म्हणजे 9 वाजता सगळे तिथे जमणार, 9:30 शिवाजी महाराजांना हात टाकला, 9:30 10 पण नाही, 9:30 रॅली काढायची आणि 12 संपायची म्हणजे संपायची. अरे या रॅलीमध्ये येणारा कार्यकर्ता हा आपला आहे.
उलटानं केलेला कार्यकर्ता आपला आहे. दूध एवढं मरणाचं उलट त्याच्यामध्ये होणारा त्रास जर माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर तो आपल्याला त्रास होतो. काही वेळेस असं होतं तर नेत्याच्या डोक्यावर डोके असतील कार्यकर्ते उद्यामध्ये घोषणा देत जातात त्याची काळजी कोण घेणार. म्हणून आता हा टाइम शॉर्ट ठेवलेला आहे. त्या राणीला काय ठिकाणी गुलमंदिर गावा येऊ त्या ठिकाणी मंडप असणार आहे. मंडप फक्त एक स्टेज असणार आहे. त्या स्टेजवर मुख्यमंत्री सहित अनेक नेते त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपला जो पहिले टोक जे असेल ते गुलमंदिर दुसरं टोक ते क्रांतीचं व्यवस्था कोंग्रेसला आपण तशीच करतो की मध्ये जे काय अंतर आहे त्या ठिकाणी सुद्धा स्पीकरची व्यवस्था करतोय की मागच्या माणसाला सुद्धा आवाज गेला पाहिजे. तुम्हाला फक्त एक विनंती आहे, चिंता काही करू नका. सगळ्याला सांगा कळेल मत मध्ये इंतिया जरील मत डोक्यात पक्क बसवा. गेल्या वेळेला सुद्धा आपल्या मताची विभाजणी झाली होती, लोक खुश होते. काल मी परवा दिवशी एकाच्या लग्नात गेलो, इंतिया मला भेटला लग्नामध्ये समोरासमोर झालं. अरे कैसे हो तुम्ही बी त्याच्या गळ्याला मिळाला भुईमध्ये गळ्याला गळा मारला. बोले क्या चल रहा मला अच्छा चल रहा. बोले कितने लोग तुम्हारे खड़े हो रहे कारण की चार पाच नाव तर आपले झालेलेच आहेत ना. हा मग आहे तो पण आहे तो पण आहे असे चार पाच झाले. मला कितने बी खडे राहील ते बेटा हे काय थकवा तो हमाराही निकलेगा. अरे फटवेला तुम्हाला काय संबंध आहे. अरे हमारे काल एक फटवा निकलना सुरू हो गया जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. सिंपल सी फटवा, सिंपल फटवा है आपला एक वन लाइन फटवा. आणि म्हणून जर तुम्हाला आयसा होण्यावर मला तरी काय लागतं की गेटायला जसं होतायचं दोन मागलं भात भाटलं पण दुसरं सत्व होते मागे काय थांब जाईल. आता कोणी नाही मी हा राम लढेगा राम जिंकेगा. म्हणून हे या खाई निवडणूक महत्वाची या मराठवाड्यामधला ही जी ही जी सीट आहे ती सीट या महाराष्ट्राला दिशा देते. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता समाजनेत्याला आला नाही प्रचार केला नाही असं कधी होत नाही. एक लक्षात ठेवा लोकांचं मानसिकता आपल्याकडे मतदान करण्याचं आहे फक्त आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही. देशाचे नेते राष्ट्रीय नेते आले त्या शहानुभावाची आमच्या श्री हरी पवेलींना सभा घेतली. अवघ्या 500 लोकांची सभा घेतली आणि शिरीष बोरावळकर मी एक आव्हान केलं तर बसायला जागा नाही चालली. हा चमत्कार मोदी साहेबांचा, हा चमत्कार एकनाथ शिंदे साहेबांचा, हा चमत्कार हिंदुत्वाचा. म्हणून हे सर्व व्यासपीठाने लोक आज आपण तन्मन धनाने काम करतो. शिरीष बाकी असा भी मत समज काही कमी कमी पडेगा, कमी पडलं तर आमचं आपलं चालू आहेच. उद्योग मंत्री आपल्या बरोबर असतं तर कोणत्याही उद्योग करताना कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आणि म्हणून तुम्हा सर्वांना विनंती ही निवडणूक हसत खेळ चालू करा. एकमेकाला भेटून आपण जे सर्व माहितीचे नेते आहे हे एकमेकाला भेटून कार्यकर्त्याला एकमेकाला भेटून इतक्या हसत खेळ निवडणूक झाली पाहिजे. लोकांना कळायला नाही पाहिजे का निवडणूक कधी आली कधी गेली. परंतु उमेदवार 2 लाख भागाने निवडून आला कसा या चिंतेमध्ये काही लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जरूर पाठवा ही तयारी आपण करू. म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक प्रेमानं ही निवडणूक माझी आहे, ही निवडणूक माझ्यासाठी आहे, माझा उमेदवार नरेंद्र मोदी आहे. म्हणून मला ही निवडणूक जिंकायची या फक्त या जिद्दीने आपण सर्वजण उतरा अशा आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बहुसंख्येने आपल्याला फॉर्म भरायचा 9 वाजता सकाळी म्हणून गांधीचं करून येणार आहोत. 12 वाजता गुलमंडीला सभा करून तो संपायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि अनेक बाकी नेते सगळे या मराठवाड्याच्या राजनीतीचा खासदार हा महायुतीचा होण्याकरता सगळे त्यांच्याशी येणार. आता संघाने कालच्या फॉर्मने त्या रॅलीचा उल्लेख केला. संजीभाऊ उल्लेख करण्यासाठी रॅली त्याचा उल्लेखच नाही. आज या ठिकाणी शिरीष बोराळकरने सांगितलं की आम्ही मागच्या
दीड दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टी बूथ लेवल पर्यंत सगळीकडे काम करत होती. प्रत्येक बूथ वर आम्ही बूथ प्रमुख आहेत, त्याचे पन्ना प्रमुख आहेत, या पद्धतीने सगळीकडे तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे सगळेजण कामाला लागतील, सगळेजण ह्याच्यामध्ये काम करतील. पण फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन या पद्धतीने 25 तारखेची आपली रॅली मोठ्या होण्याकरता आजची बैठक आहे. आणि आपल्याला या रॅलीमध्ये लोकांना बोलायचं, विनंती करायची, ही रॅली मोठी याच्याकरता करणार. कारण की राम मंदिरा ज्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर आपले विरोधी पक्ष एमआय असो किंवा उभाटा असो, राम मंदिरला विरोध करतात, 370 ग्रामला विरोध करतात. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी हे सगळं व्हायला पाहिजे म्हणून 1995 सरकारपासून ते प्रयत्न करत होते, ते आपल्या देशाचे नाते बदलला. नरेंद्र मोदीजीने करून दाखवलं त्याला हे उभाटा आणि हे एमआय पाहिजे. अशा वेळेस आपल्या सगळ्यांना आपली ताकद सांगितले, मोठ्या शक्ती प्रदर्शन करायचंय. शक्ती प्रदर्शन हे राजकारणात गरजेचं असते. पुणे संजीवने सांगितलं की पुण्यासाठी कॅप असेल, रुमाल असेल, मंचा असेल, या पण सगळ्यांनी घेऊन यायला पाहिजे. नंतर काय होतं, प्रत्येक जण आम्ही सारं थांबत जातो. गाडी कुठून म्हणतात, पोलीस कुठून कमी कमी म्हणतात, बाबाजी. त्याच्यामुळे सगळ्यांना आपली विनंती आहे की ही रॅली यशस्वी करण्याकरता आपल्या सगळ्यांना प्रमुख त्या भाषणात तो म्हणला की समांतरमध्ये पार्टनर कोण होतं. तर मी असतो समर्थकाला सांगितलं असतं, त्याने माझं नाव किंवा डॉक्टरचं नाव दाखवावं आपण. नाही तर मिकलचं कॉन्टॅक्ट कोणाला मिळालं असतं ते चंद्रकांत खैरे. अशा खरं माणसाला त्यांनी त्याच्यावर सुद्धा आज मला सांगायला उलट आनंद होतोय की मागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस मला मंत्रिपदाची संधी मिळाली, मी 55 दिवसात 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना या शहरासाठी मंजूर केली, टेंडर झालं. पण संजू भाऊ, अनेक वर्ष तुमची इच्छा होती, पण उपाटाचे जे सरकार म्हणजे मुख्यमंत्री त्यांनी या शहराला त्या पाण्याच्या योजनेला 1 रुपया दिला नाही. आणि आता खरे नंदू घोडीले आणि त्यांचे सगळे सहकारी कमिशनर कडे चालले. अरे तुम्ही महापौर होता ना, अनेक वर्ष काय केलं तुम्ही? संधी होते वाटते थोडं बोलवा, झक मारली का तुम्ही? आता तुम्हाला आठवण आली, अनेक वर्ष तुम्ही सत्तेत होता, अनेक वर्ष काय केलं? अरे आम्ही जर टेंडर करून वर्कर काढली, तुम्ही त्याला 1 रुपया दिला नाही. अनेक वर्ष गेल्यामुळे स्पीड पास वाढली, प्रोजेक्ट कॉस्ट वाढली. पण मला सांगायला आनंद आहे की त्याच्यासाठी अमृत मधून हे केलं आणि कॅबिनेट मधून आम्ही जो महापालिकेचा वाटा आहे 800 कोटीचा सुमित भैया, तो वाटा कॅबिनेटने सरकार देणारे सॉफ्टवेअर झाले असं सॉफ्टवेअर काहीतरी बघत होत असते. त्याच्यामध्ये आता ते पण काय राजकारण काय सॉफ्टवेअर देणार, सॉफ्टवेअर तुम्ही तर काही केलं नाही का? तुम्ही काय केलं अनेक वर्ष? म्हणून माझ्या माता बहिणींना सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही घराघरापर्यंत जाऊ शकता. आता माझ्या दोघे बहिणींनी सांगितलं की आम्ही टीचरपर्यंत जाऊ शकतो, आम्ही तुम्ही सांगितलं पाहिजे. आपल्या सरकारने म्हणजे नवीनजींनी 1680 कोटी रुपये योजना म्हणजे भाजप शिवसेना मनसे राष्ट्रवादी आरपीआय सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याच्या त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री त्यांनी सविस्तर मार्गदर्शन दिले असेल, अतुलजी सावेसाहेब, आमदार संजयजी शिरसाट, आमदार कौदिकजी देसाळ साहेब, भाजपचे शहराध्यक्ष श्रीजी वराळकर, आयपीआयचे नेते बाबूरावजी कदम, संजयजी ढोबळ जिल्हाध्यक्ष, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित भालेकर, तसेच नगरागडीच्या सर्व पदाधिकारी, विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आणि आपल्या विधान परिषदेच्या
उप सभापती निलंतई गोरे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याला पुढं बुलढाणा जिल्ह्यात जायचं असल्यामुळं मार्गदर्शन करून त्यांनी सुद्धा थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन केलं. मला एक सांगायचं की आज आपण फक्त पदाधिकाऱ्याचा मेळावा घडवलेला बोलावळकरजी, आणि मला वाटतं जशी जाहीर सभा जशी असते तशी पदाधिकाऱ्याची ही मीटिंग ही आज होऊ राहिली. मला एक सांगायचं की आपली हे जे नियोजन आहे ते 25 तारखेच्या फॉर्म भराच्या रॅलीचं नियोजन आहे, त्याच्यासाठी ही बैठक आपण आज बोलवलेली. पण मला सांगायचं की आपली रॅली ही 9 वाजल्यापासून म्हणजे जसं शिरसाटने सांगितलं, गोळाकरनी जे सांगितलं की 9:30 छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून ही आपली रॅली निघणार आहे, आणि ही रॅली इथे सांगता ही आपण गुलमंदिर ठेवलेली आहे. आणि ह्या रॅलीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, आणि आपले अजितदादा आणि आणखी नेते हे या रॅलीसाठी येणार आहे. तर माझी आपल्याला विनंती की आपण कधी कधी सांगतो की रॅलीचा वेळ 9:00 आहे, जो आपण 11:00 असं न करता आपण सगळ्यांनी रॅलीची वेळ ही आपण सगळ्यांनी पाळावी ही विनंती मी आपल्याला करतो. रॅली पोराळकर साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, पण प्रत्येक मतदारसंघात बाबूरावजी सगळ्यांनी मनोमनी ठरलेलं आहे की 25 तारखेला आपल्याला रॅलीला फॉर्म भरासाठी जायचं. कालची परिस्थिती आपण पाहिली असेल. आज आपले इथे जितके त्या पक्ष काढले ते तितके काल रॅली होती किती, आणि सांगता रॅलीला जसं आपण कॉर्नर मिटिंग होतो शेजारी होती किती. मला सांगायचं शिरसाटचं एक त्यांच्या पायाला काही लागलं नाही, कालची पब्लिक म्हणूनच ती घरी गेली काय काय सांगतील. मग सांगायचं माझा पायाला मार लागला, पायाला मारणं लागला. मला पत्रकारांना सांगितलं काल सांगता शंभर खुर्ची होते किती, आणि परवा आपल्या याच्याजवळ बैठक झाली, मेळावा झाला शरद पवार साहेबाचा श्री अली पॅलेस मध्ये. तर मला सांगायचं की तिथं सुद्धा शरद पवार साहेब वाट पाहत होते की मला कधी बोलली ते तिथं भाषणासाठी, आणि इथून निरोप देत होता की साहेब तू घंटाभर थांबा. शेवटी कोणीच तिथं आलं नाही त्याच्यावर साहेब, शेवटी शरद पवारांना सांगितलं कोणी असो या नसो मी तिथे येऊन जातो. पण मला सांगायचं ही परिस्थिती ही उभाट्याच्या उमेदवाराची, आणि ज्यावेळेस आपण होतो सगळे त्यावेळेची रॅली कशी येत होती त्यांच्या आता लक्षात आलं. आणि आता तर आपल्यामध्ये मनसे राजपाय सगळे आपल्यासोबत FPI भाजप आपण सगळे मिळवले. मी म्हणतो की 25 तारखेची रॅली जायचं असेल 30,000 पुढे ही रॅली निघली पाहिजे. तुम्हाला दिसल कारण हे सगळं आपलं एकजुटीचं, आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं, आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे जे काही शब्द दिले ते शब्द पाळण्याचं काम त्यांनी या 10 वर्षात केलेलं आहे. म्हणून मला सांगायचं की आयांना काही आरोप करून द्या, कितीही आरोप करून द्या, पण नरेंद्र मोदी साहेबांना आरोप करतात, माझ्या सुद्धा आरोप करतात, तर याला किती आरोप करून द्या. पण मला एक सांगायचं आहे की नरेंद्र मोदी सारखा नेता ह्या देशानं कोणी पाहिलेला नाही, म्हणून आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. आणि विशेष म्हणजे सुमेधनाथचा विषय काढा, सावेसाहेबांनी काढा, पाण्याचा विषय आपण सोडणार. पाण्याची समांतराची वाट कोणी लावली हे सगळ्या मतदाराला मिळते. सावेसाहेब ज्यावेळेस हे उभाट्याचे उमेदवार मतदाराकडे जातील तर उभाट्याच्या उमेदवाराला पळून पाहिला दार लावून घेतल्याशिवाय राहणार नाही काय, कारण सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल पाण्याचा तर तो महिलांना झालेला आहे.
मग मला एक सांगायचं की आता तुमच्या आशीर्वादाने आपण 2 लाखाच्या पुढे गेली घेऊ, पण मला सांगायचं की पहिलं जर काम पूर्ण करायचं आहे शहराचं तर महिलांसाठी पुरुषासाठी आपल्याला 24 तास आपल्याला पाणी घ्यायचं आहे पहिलं काम आपलं. आणि पाणी सुद्धा साहेब हे पाणी पैठणून येणार, त्याच्यामुळं पाणी आता मुबलक राहणार, त्याची चिंता तुम्ही करू नका. काय पण मला सांगायचं की आता बघण्यासारखं कुठे महाआरतीला जायचंय, आज हनुमान जयंतीच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्याला निवडणूक आयोगानुसार काही आपल्याला मार्गदर्शन लागणार दुसरा पर्याय नाही. म्हणून मला सांगायचं की आपल्याला सगळ्यांना अनुभव त्याचा, आपण त्याच्यात सगळं राहिलेलं आहे. पण मला एक सांगायचं की त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, किंवा आता फक्त टीका टिप्पणी करण्यासाठी एक काम करणार आहे. पण त्याला मी काल सांगितलं की भुंगळे टीका करत असताना विकासावर बोल, 20 वर्ष तू काय केलं आणि भुंगळ्यानं 2 वर्षात पालकमंत्री म्हणून काय केलं ही विकासावर बोल. काय विकासावर बोलत नाही लगत नाही, विकासावर बोलू शकत नाही, खैऱ्याचा विकासाचा काही संबंध नाही. काय विजय घ्यायचा काय केलं जरा 20 वर्ष फक्त खान बांध आणि विकासावर बोल ना. आता खान काय घरात मिठी मारतो, घरात मिठी मारतो कशासाठी, मतलबी लोक पा कसा त्यांचा हिंदुत्व मतलबी तसा आपलंही. मोदी साहेबांनी सांगितलं मी राम मंदिर बांधलं. मोदी साहेबांना सांगितलं 370 कलम हातील, 370 कलम हाटली. असे अनेक कामं त्यांनी केले, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. छत्रपती संभाजीनगरचं नाव देण्याचं काम महाराष्ट्र सरकार दिल्ली सरकारने केलं, अनेक कामं केली. मला सांगा फेरे साहेबांच्या काळात एक काम दाखवा की मी हे काम केलं, एक काम केलं ते फक्त समांतर खायचं केलं काम पाहणार, पण समांतर खायचं हे पाप सगळ्यात जास्त जर त्याला पाप कोणाचं लागलं तर या संभाजीनगर शहराचं लागलं. औरंग शिरसाहेब या शहराची वाटात आपल्याला माहिती आहे पाण्याची खोली लावली, तुमचं कोणाचं चालून देत नव्हतं तो. महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त दुर्गुण तुमचं असत तर फेरी करीत होता. आणि तुम्ही भोलेलेचं नाव घेतलं, भोलेने करायला आहे आता भोलेले त्याच्याकडे भोलेला राहिला तो त्याला भरा लावल्याची सोडणार नाही. त्याचं कारण असे कारण तो माझा नाव घेईल आता भोलेने मला बोलला काय बोलायचं ते काय त्या उभाटामध्ये 50-60% असेल रोज मला फोन करते सर खावा तुम्ही आता हा सापाळा म्हणे काय ही त्याची शेवटची निवडणूक ही गेल्यावरची शेवटची होती. पण मला सांगायचं की बोलण्यासारखं कुठे खूप बोलायचे ते काय टीका करतात त्याच्यापेक्षा आम्ही जास्त बोलू शकतो. मला सांगा 30 वर्षात कधी आम्ही एखादा माझ्या राहून दाखा पैठण विधानसभामध्ये तसंच काम इकडं करण्याचा आपण प्रयत्न करू, सगळ्या पक्षाला सोबत घेऊन चालण्याचं काम करू, सगळ्या आपल्या शहराचा कसा विकास होईल, जिल्ह्याचा कसा विकास होईल हे काम आम्ही सगळेजण मिळून करण्याचा प्रयत्न करू. आठवले साहेब सभा होणार आहे, महिन्शी राज ठाकरे साहेबांची सभा होणार आहे, माझे दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, सगळ्याच्या सभा, सगळ्या माहितीच्या नेत्याच्या सभा आपल्या जिल्ह्यात होणार आहे. म्हणून मला सांगायचं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे आपल्या संभाजीनगरवर आहे, त्याच्यासाठी आपल्याला 15 दिवस सगळ्याला वेळ काढायचा आहे. म्हणून मला सांगायचं की आपण सगळ्यांनी पक्षासाठी 15 दिवस जर वेळ काढला तर मला वाटतं की आपण 4 जूनला एक भव्य अशी रॅली मिरवणुकीची आपण काढू, कारण आपल्याला सगळ्याला 4 तारखेला सगळ्याला तुम्हाला सांगतो 4 तारखेला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या मनाला नियोजन येतो आणि मला एक सांगायचं, ठीक आहे गमतीचा भाग सोडून द्या, पण हे सगळं ठरवून दिलेलं असतं, त्याच्यामुळं थोडी फार वेळ सुरू होती. पण आपण एक दिवसासाठी तुमचे जे भूत प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील, तर मला वाटतं आपण यांचं एक वेगळंच आपण त्यांना बोलतील काय एक मेळावा घेऊ आणि वेगवेगळ्या पक्षाचे आपण मेळावा घेऊ आणि संयुक्त मेळावा आपण शेवटी घेऊ. आरपीआयचं मला वाटतं आज संध्याकाळी उद्या संध्याकाळी, त्याच्यानंतर आपण आता मनसेचा झाला, भाजपचा आपण घ्यायचा आहे, शिवसेनेचा घेऊ आणि आपल्याला हे दोन तीन दिवस वेळ तर आपण याच्यामध्ये सगळे मेळावे एकदा घेतले तर आपण एकदा एक संयुक्त मेळावा घेऊ. एक संयुक्त मेळावा आपण घेऊ आणि मला एक सांगायचं की आता आपण हँडबिल छापतो, आपण सगळं घरोघर आपल्याला धनुष्यबाण या निशेनं असं बटन दाबायचं याच्यासाठी आपल्याला सगळ्या समोर नरेंद्र मोदी साहेबांचं काम सांगायचं, एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम केलं, अजितदादा असतील, आता आपल्यामध्ये राज ठाकरे साहेब सुद्धा आलेले, त्यांनी सुद्धा बिनशर्त आपल्याला पाठिंबा द्यायला, आता ती सुद्धा ताकद ही आपल्या कामात येणार करायचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे, तर एकदा ज्याला उमेदवारी मिळाली त्याचं काम पक्षाने करायचं हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे. तर मागणी करणं काही गैर नाही, पण मागणी करायचं, कारण उमेदवार एकच असतो, मागणी करणारे अनेक असतात, पण एकदा नेते मंडळी जर उमेदवार ठरला त्याचं काम, त्याचा निवडून आणण्याचं काम हे कार्यकर्त्याचं नेतेच असतात. म्हणून मला सांगा, मला जिथं जिथं तुम्ही बोलता जिथं जिथं शक्य होईल तिथं जाण्याचा मी प्रयत्न करीन. सगळ्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही, काही वेळ कमी, पण माझी विनंती की आपण 25 तारखेला फॉर्म भरल्याच्या नंतर 26 तारखेपासून आपण दौरे दिलेली, आपण दौरा हा आपला जो कोणी आपल्या संबंधित असतील त्याला आपण दौरा विचारायचा. सगळ्याला मी सांगू शकत नाही, सगळ्याला मी फोन करू शकत नाही, पण आपण हातो हाती हातो तर हाती आपण निरोप घेऊन माहिती घेऊन आपण ज्या त्या भागात आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं, घरोघर जाऊन धनुष्यबाणाला कसं बटन दाबून मतदान आपल्याला कसं करून घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. एवढं आजच्या वर्षी सांगतो आणि आपण ज्या ज्या वेळेस सांगता श्री गोरवकरजी आपल्याला मेळावा कुठे घ्यायचा आपण निश्चित करा, तशा पद्धतीनं आपण एक दिवसाची ती परवानगी घेऊ, तशा पद्धतीनं आपण निश्चित हवे असं मेळावा घेऊ. आणि माझी एक विनंती आचारसंहिता आहे आपल्या